अर्थसंकल्पात राज्यातील रेल्वेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगर बीड परळी वैजनाथ या मार्गासाठी 275 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या रेल्वे मार्गामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असल्याचे मत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला देशाचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प नसून प्रगतीच्या वाट्या खुला करणारा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पामध्ये रेल्वेच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला 15,554 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या बजेट मधून विविध नवीन रेल्वे मार्गिका निर्माण केल्या जाणार आहेत. यावेळी महाराष्ट्रातील दळणवळण सुविधा गतिमान होऊन राज्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यात अहमदनगर बीड परळी वैजनाथ या मार्गासाठी 275 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याने या मार्गाचे काम अधिक जलद गतीने होणार आहे. या रेल्वे मार्गामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, अकोला, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, नेवासे, शेवगाव, पारनेर, पाथर्डी, श्रीगोंदी आणि कर्जत, त्याचबरोबर बीड मधील केज, परळी, आंबेजोगाई, आष्टी आणि गेवराई तालुक्याला मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या अर्थसंकल्पात गरीब, शेतकरी, महिला आणि युवा या विकसित भारताच्या 4 स्तंभांना सक्षम करणार देखील भर देण्यात आला आहे असे यावेळी खासदार सुजय विखे यांनी सांगितले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी भरीव तरतूद केल्यामुळे खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी रेल्वे मंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले. बातम्यांसाठी ई नवावाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. We'll be right back.